नमस्कार मित्रांनो, आज आपण ओरिगामीतनं अतिशय सोप्या पद्धतीने बॉक्स कसा करायचा ते शिकणार आहोत. हा चौकोनी बॉक्स करायला शिकणार आहोत. हा बॉक्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी अशा प्रकारचा एका बाजूने पांढरा आणि निळा कागद वापरला असला तरी पूर्णपणे निळा बॉक्स तयार झाला आहे. तर आपण लगेच सुरुवात करूया. ओरिगामीचा कागद फोल्ड करण्यासाठी जनरली नखाचा उपयोग केला जातो, पण नख खराब होतं म्हणून अशा प्रकारचा फोल्डर मी वापरते ओरिगामीचे कागद फोल्ड करण्यासाठी किंवा ओरिगामी करण्यासाठी. आता आपण बाजूला बाजू जुळवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने या फोल्डरचा उपयोग करता येतो. किंवा तुम्ही नखाचाही उपयोग करू शकता. अशा पद्धतीने दोन हॉरिझॉन्टल फोल्ड मी करून घेतले आहेत. नंतर कागद उलटा करायचा आहे आणि ह्या बाजूने आपल्याला सेंटरपर्यंत टोक आणून फोल्ड करायचं आहे. चारही टोकं, चौकोनाची चारही टोकं सेंटरपर्यंत आणायची आहेत. अशा प्रकारे त्याच्यानंतर ही चारही टोकं आपण सेंटरपर्यंत फोल्ड करून घेतली आहेत. मग ही बाजू आपल्याला सेंटरपर्यंत फोल्ड करायची आहे. जेव्हा घड्या घालून कागद जाड होतो तेव्हा अशा प्रकारचा फोल्डर खूप उपयोगी पडतो. आता अशाच घड्या आपल्याला ह्याही बाजूला घालायच्या आहेत, पण त्या घालण्यापूर्वी ह्या दोन घड्या आपण उघडून घेऊ आणि ह्याही बाजूने तसंच सेंटरपर्यंत घडी घालू. अशा पद्धतीने आपण चारही बाजू सेंटरपर्यंत घेतल्या. एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की फक्त अपोजिटचे दोन त्रिकोण उघडायचे आहेत. हे दोन त्रिकोण तसेच राहतील आणि त्यानंतर ही बॉक्सची बाजू बनणार आहे. आणि ह्या बाजू वरती उचलल्या, वरती उचलल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की इथे अर्धा भाग निळा आणि अर्धा भाग पांढरा असलेला चौकोन आहे. हा जो कर्ण दिसतोय तुम्हाला त्यावरती क्रीज ऑलरेडी आहे, तो आत ढकलायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा क्रीज दाबून हा कागद आत घालायचा आहे. दुसऱ्याही बाजूने मी दाखवते तुम्हाला की हे दोन जे चौकोन आहेत, हे दोन चौकोन आत घेतले मी अशा पद्धतीने आणि आपोआप ही फ्लाय वरती उचलली जाते. कुठलेही नवीन क्रीजेस होत नाही. आपण सुरुवातीला जे क्रीजेस घातलेले आहेत तेच क्रीजेसवरती आपण घडी घालतो आहोत आणि बस बॉक्स तयार आहे. की नाही सोपा? आणि सगळ्यात गंमत म्हणजे आपण एका बाजूनी पांढरा असलेला कागद आणि एका बाजूनी निळा असलेला कागद वापरला तरी आपला बॉक्स हा दोन्ही बाजूंनी निळा झालेला आहे. आवडला ना? जरूर करून बघा. आणि हे सारख्याच प्रकारचे दोन बॉक्स जर करून तुम्ही ते एकमेकांमध्ये असे घातले तर तुम्हाला हा पूर्ण झालेला बॉक्सही मिळेल. तर कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी
किंवा काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी या बॉक्सचा तुम्ही उपयोग करू शकता. आवडला ना? जरूर करून बघा. धन्यवाद.